नागपुर के डागा अस्पताल में एक महिला को बेड ना देने से उस महिला की खड़े खड़े ही डिलीवरी हो गई, उसके बाद नवजात शिशु की मौत हो गई। वही अस्पताल प्रशासन अपना पल्ला झाड़ते हुए बच्चा मृत पैदा हुआ ऐसा बयान दे रहे हैं। वही महिला के परिजन ने ऐसा मानने से मना करते हुए बच्चे की मौत के पीछे अस्पताल को दोषी मान रहे है। नहीं नहीं, इनकी कंप्लेंट डालते हैं, अभी रुको, कल मीडिया में आएगा ना, कल मीडिया में डालते हैं इनको, साला तमाशा बना दिए यहाँ पे। नहीं नहीं, टाइम पास कर रहे साले को यहाँ पे इन लोग। ये वीडियो जो आपने अभी देखा, ये हमारे लचर प्रशासन और सुस्त सरकार के कार्यप्रणाली का ही एक उदाहरण है, जहाँ एक महिला अपने बच्ची को जन्म देने के बाद फर्श पर पड़ी है। वही आपको बता दें कि ये महिला कहीं और नहीं तो सरकारी अस्पताल के फर्श पर पड़ी है और दर्द से करा रही है। ये वीडियो नागपुर के डागा अस्पताल का है, जहाँ रानी वासनिक नामक गर्भवती महिला ने खड़े खड़े ही बच्चे को जन्म दिया और फिर उनकी बच्ची ने दम तोड़ दिया। बताया गया कि रानी वासनिक रविवार रात डागा अस्पताल गई, जहां उन्हें लीवर पेन शुरू हुआ। एक से डेढ़ घंटे अस्पताल को बताने के बावजूद अस्पताल ने दर्द से करा रही रानी वासनिक को बेड नहीं दिया, जिसके कारण रानी वासनिक ने खड़े खड़े ही अपनी बच्ची को जन्म दिया। फर्श पर गिरने की वजह से बच्ची की मौत हुई, ऐसा परिवार वालों ने कहा है। खूप आधी झालं असेल वीडिओ मध्ये दिसते का ते संडास वगैरे केली आहे म्हणून बाळाने तुम्हीच होते तिथे। आम्ही डॉक्टरशी बोललो, डॉक्टरने डायरेक्ट म्हटलं की तुमच्याशी बोल, तुमच्याशी, पण तुम्ही लक्ष का नाही दिलं मॅडम, तुम्ही लक्ष का नाही दिलं त्या बाई बोलवायला आल्या, तर तुम्ही एक वेळ सगळं लक्ष दिलं असतं तर बाळ वाचलं असतं ना आज। मी आली नाही तर काय धावं, कोण म्हणते? एक व्यक्ती खोटं बोलत असेल पण एवढे लोक खोटं नसतील बोलत, का बंद करू? मी का बंद करू? मला बोलायचं नाही, तुम्हाला काय बोलायचं हे तुम्ही ते आता थांबा। डॉक्टरशी बोललो आम्ही, डॉक्टरशी बोललो आणि डॉक्टरने काय म्हटलं की माझी काही माझ्याशी काही नाही बोलायचं, माझ्याशी काही नाही बोलायचं, तिच्याशी बोला जे हे केलं। तुम्ही काय करायचं करा, तुमचा व्हिडिओ तुम्ही आज करेलच पूर्ण सकाळची 5 वाजेपर्यंत, तुमचाच दोष आहे। एक मिनिट थांबा। यांनी तुम्हाला जेव्हा आवाज दिला की त्यांनी बाहेर यांनी सांगितलं ना, मग तुमचं काम होतं की नाही यायचं? खोटं बोला नको बरं, खोटं चला। माझं नाव सृष्टी गोंडाने, आम्ही कनानला असतो। आम्ही माझ्या बहिणीला कनानवरून डागामध्ये आणलं डिलिव्हरीसाठी। डागाला आल्यानंतर आम्ही तिथून OPD मधून चिठ्ठी बनवली आणि जिथे डिलिव्हरी होते तिथे घेऊन गेलो तिला। तिथे घेऊन गेल्याच्या नंतर तिचे डॉक्युमेंट्स दिले सिस्टरला, सिस्टरनी तिला चेक नाही केलं काही नाही, तिला बाहेरच ठेवलं। तिचा त्रास दिवस वेळे लवकर लवकर वाढत होता, तरी पण सिस्टरला म्हटलं की सिस्टर तिला आतमध्ये घ्या, तरी नाही सिस्टरनी घेतलं। थोड्या वेळाने म्हटलं, आणखी गेली मी तिच्याकडे थोड्या वेळाने, सिस्टर तिला ब्लडिंग चालू झालं आहे, तिला अंदर घ्या। पूर्ण बेड खाली असताना सुद्धा त्यांनी तिला आतमध्ये नाही घेतलं, आतमध्ये नाही घेतलं आणि बोलवलं पण नाही आतमध्ये का या आणि इथं बेडवर थांबा बा म्हणून त्याने। मग ते स्वतः गेली, तिला पेन असताना ते स्वतः गेली सिस्टरकडे आणि म्हटलं सिस्टरला, सिस्टर मला जास्त पेन होत आहे, मला अंदर घ्या म्हणून त्याने। तर तिला पण बाहेर काढून दिलं, थांब थोड्या वेळाने मी बोलवतो म्हणून। आणि तिथे डॉक्टर पण नव्हते, सिस्टरला म्हटलं आम्ही की डॉक्टरला तरी बोलवा, तर त्या म्हणाल्या की डॉक्टर जेवण करायला गेलेले आहेत। आणि मग ते जशी बाहेर निघली सिस्टरसोबत बोलून की मला घ्या म्हटलं आणि सिस्टरांनी बाहेर थांबवलं, त्यानंतर ते जशी बाहेर आली तर बाहेर येता बरोबरच तिची डिलिव्हरी झाली आणि बाळ खाली पडला। त्याच्यानंतर मावशी आणि सिस्टर आल्या आणि मग त्याने आपली तिला बाळाला तुरंत अंदर घेतलं, त्याच्या अगोदर नाही घेतलं होतं। किती वेळा आधी ते आले होते इथे आणि किती वेळानंतर डिलिव्हरी झाली? आम्ही 10 ते 11 दरम्यान इथे डागामध्ये पोहोचलो आणि एक दीड तास आम्ही बाहेरच थांबलो। एक दीड तास डॉक्टर म्हणत आहेत की असं काही झालं नाही, 15 मिनिटाचा वेळ झाला, 15 मिनिट आधी आले आणि त्यानंतर डिलिव्हरी झाली, असं काही झालं नाही? नाही 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 सर। किती मिनिटं लागली तिथे?
तिथे दीड एक तास आम्ही बाहेरच थांबलो. बाहेरच थांबत होतो. हो हो. त्यांना क्लिअर सांगितलं होतं की वेदना सुरू झाली. हो हो हो. तिला क्लिअर सांगितलं, तिला सांगितलं की तिला ब्लडिंग पण चाललं, पण तरी पण सुद्धा त्यांनी तिला घेतलं नाही. आणि नंतर काय तिथे सिस्टर काय करत होत्या? सिस्टर अंदर बसल्या होत्या, फोनवर बोलत होत्या, कोणी चॅटिंग करत होत्या. इस घटना के बाद डागा अस्पताल की अधीक्षिका डॉक्टर सीमा पारवेकर ने कहा कि रानी वासनिक ये डागा अस्पताल में रविवार रात 12 बजे 20 मिनट को आई और डिलीवरी भी महज 10 मिनट में हो गई. वहीं उन्होंने उनकी तरफ से कोई लापरवाही नहीं हुई ऐसी बात बताई. रानी वासनिक 26 वर्ष वयाची कनानची रहिवासी. कनानला रात्रीचे 11 वाजता गेली होती. तिथून ती कामठी SDH कामठी इथे त्याला रिफर करण्यात आलं. तर ती 11 वाजता रिफर चीटवर हे आहे टाकलेलं आहे की रात्रीचे 11 वाजता ती SDH कामठीला गेली. तिथे त्यांचं बाळाचं बॉन नाळ खाली आहे म्हणून तिला डागा रुग्णालयाला रिफर करण्यात आलं. डागा रुग्णालयात ती पोहोचेपर्यंत तिला 12:20 झालेले होते आणि येताना त्या गाडीमध्ये ती दचक्याने तिची डिलिव्हरी होण्याची शक्यता होती. ती आली आणि तेवढ्या वेळात तिने 2 टॉयलेटला गेली. तिला गरोदरपणाच्या ज्या कळा होत्या त्या कळा आलेल्या होत्या आणि तिला वाटत होतं की टॉयलेटला जावं. तर ती 2 टॉयलेटला गेली, आतमध्ये आली आणि बाहेर गेली. त्या दरम्यान तिला चांगल्या कळा आल्या आणि तिची डिलिव्हरी झाली. तर डिलिव्हरी होत होती तिची, तर सिस्टरांना लगेच बघितलं आणि तिला खाली तसंच बसवलं आणि तिची डिलिव्हरी करण्यात आली. बाळ हे मृत होतं, पोटातच मृत झालेलं होतं. बाळाने पोटात संडास केलेली होती, बाळाचे ठोके नव्हते, बाळाचं हृदय पण चालू नव्हतं आणि तिचं रिस्पिरेशन पण चालू नव्हतं. बाळाची नाळ जी आहे ती पूर्णपणे पिवळी झालेली होती आणि बाळाचे जे अंग आहे ते एकदम पेल होतं, निस्तेज होतं. तर त्याच्यानंतर बाळ हे पिडियाट्रिशियनला दाखवण्यात आलं. आम्ही रिसुसिटेशन म्हणतो, बाळाला रिसुसिटेशन करण्यात आलं आणि त्यानंतर आपण बाळाला मृत घोषित करण्यात आलं. त्यामध्ये कुठलीही दिलंगाई झाली असं वाटत नाही आहे. तरी चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे, तर चौकशी समिती त्यांचा अहवाल आम्हाला सादर करणार. 12:20 पेशंट आलेली आहे. 12:10 तिची डिलिव्हरी झालेली आहे. याला आम्ही प्रेसिपिटेड लेबर म्हणतो आणि अशा प्रकारे लेबर हे कुठेही होऊ शकतं, रेल्वेत होऊ शकतं, गाडीत होऊ शकतं. आताही आमच्याकडे एक ॲम्ब्युलन्स डिलिव्हरी आणि एक होम डिलिव्हरी वाली पेशंट ॲडमिटेड आहे. धन्यवाद. वही जब रानी वासनिक के पति संदेश वासनिक को पूछा गया कि क्या महज रानी वासनिक को लाने के 15 मिनट में डिलीवरी हुई, तो उन्होंने कहा कि उनकी पत्नी 1 से अस्पताल प्रशासन को बेड के लिए विनती कर रही थी लेकिन उन्हें बेड नहीं दिया गया. वही उल्टा डागा अस्पताल के अधीक्षका डॉक्टर सीमा पारवेकर ने रानी वासनिक के पति पर ही उनके काम में दखल अंदाजी करने के आरोप लगाए. डॉक्टर ने म्हटला आहे की मुलगी जी झाली होती ती ऑलरेडी डेथ झाली होती, ते मृतच पैदा झाली होती. काय आपल्याला माहिती मिळाली? हो, हे सगळं खोटं आहे. हे सगळं खोटं आहे. हे सगळं खोटं आहे कारण की आम्ही कामठीवरून रेफर करून इथे आणलो तेव्हा कामठीच्या डॉक्टरांनी सांगितलं की बाळ चांगला, हार्टबीट वगैरे चालू आहेत, सगळं बरोबर आहे. त्यांनी रेफर करून इथं पाठवलं पण इथच्या डॉक्टराच्या अल्गोरिदममुळे हे सगळं घडलं कारण 1.5-2 इथे त्यांना बाहेर बसवून ठेवण्यात आलं. डॉक्टर म्हणताय की फक्त 15 ते आले आणि 15 डिलिव्हरी झाली. मी तर असं म्हणतो की तुम्ही कॅमेऱ्याची फुटेज चेक करा. कामठी डागा कारण कॅमेऱ्याची फुटेज चेक करा, किती वेळानंतर किती वेळामध्ये आम्ही पोहोचलो इथे आणि किती वेळानंतर टायमिंग काय होता, त्याच कॅमेऱ्याची जांच करा, कॅमेऱ्याची फुटेज चेक करा आणि लवकरात लवकर जे मॅडम आहे ज्यांनी आमच्यासोबत असं वागलं असं भविष्यात कोणासोबत नाही झालं पाहिजे त्यांच्यावर लवकरात लवकर जांच कर. डॉक्टर हे म्हणताय की 15 फक्त आले आणि डिलिव्हरी झाली. तुमचं म्हणणं आहे की तुम्ही 2-1.5 ते होते? हो हो, सत्यता डॉक्टर जे बोलत आहेत हे सगळं खोटं आहे. ते आता छुपवत आहेत आपल्या अधिकाराला, ते वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत पण असं नको. आणि माझ्यासोबत झालं होतं, दुसऱ्यासोबत नाही झालं पाहिजे असं मी विनंती करतो आणि पालकमंत्री साहेबांना विनंती करतो की तुम्ही लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये येऊन सगळ्या जांच करा आणि न्याय द्या आम्हाला. आम्हाला न्याय पाहिजे, बाकी काही नाही. अधीक्षक महोदयाने कहा की रानी के आने के बाद महज 15 मिनट में ही डिलीवरी हुई. वही रानी के साथ अस्पताल जाने वाली उनकी बहन ने कहा कि 1-1.5 अस्पताल में आने के बाद भी रानी को बेड नहीं दिया गया.
अब जिन्होंने अपनी बच्ची खोई है या तो वो झूठ बोल रहे होंगे या फिर अपनी नौकरी बचाने को आमादा डागा के अधिकारी झूठ बोल रहे होंगे। अब डागा अस्पताल ने इस मामले में जांच समिति बनाई है जो अपनी रिपोर्ट देगी। वैसे अधीक्षक महोदया के बोलने से तो ये नहीं लगता कि उनके कर्मचारियों ने कोई गलती नहीं की है। वही ये जांच समिति कई महीनों के बाद अपनी रिपोर्ट देगी और रिपोर्ट में क्या आएगा सभी को पता है। सरकारी अस्पताल में गरीब जनता अपना इलाज करवाती है ये सोचकर अस्पताल जाती है कि उनका काम कम खर्चे में हो जाएगा, लेकिन सरकारी अस्पताल के कर्मचारी और डॉक्टर मरीज के साथ ऐसे व्यवहार करते हैं कि मानो उन पर डॉक्टर उपकार कर रहे हो। रानी वासनी के परिजन को सुनने के बाद तो ऐसा ही लगता है कि डागा अस्पताल के डॉक्टर और कर्मचारी मरीजों पर उपचार कर उपकार ही कर रहे हो। महाराष्ट्र टीवी 24 के लिए कैमरा पर्सन वीरेंद्र खोबरागड़े के साथ अमित वांद्रे नागपुर। एक्स्ट्रा एज फिटनेस, फिटनेस का कंप्लीट सॉल्यूशन। यू विल फाइंड ऑल सॉल्यूशन ऑफ फिटनेस हियर। वी प्रोवाइड न्यू टेक्निक्स ऑफ फिटनेस एंड वेट लॉस विच हैज जुम्बा, मिक्स मार्शल आर्ट्स एंड ऑल्सो बॉलीवुड डांस। वेयर वी विल प्रोवाइड यू एक्सपर्ट ट्रेनर्स। वी प्रोवाइड बीइंग स्ट्रॉन्ग ब्रांड इक्विपमेंट which makes you more stronger. You will get students, monsoon and all attractive packages here. Our address, 3rd floor, RPTS ground, above Domino's outlet, Madhav Nagar, Nagpur. Contact us on 8669 669737. एकदंत वक्रतुंड लंबोदर विनायक गजानन, ऐसे महाराष्ट्र के आराध्य दैवत और हम सभी के लाडले बाप्पा गणपति बाप्पा हो रहे हैं विराजमान। अगर आप भी अपने घर, मंडल और सोसाइटी में करते हो बाप्पा की स्थापना तो महाराष्ट्र टीवी 24 से करें संपर्क। हम आएंगे आपके सोसाइटी, मंडल या घर और दिखाएंगे आपके मंडल और बाप्पा की विशेषताएं। नियमों का पालन कर होगी मस्ती मजा के साथ बाप्पा की भक्ति तो राह किस बात की देख रहे हो। रजिस्टर करें अपना मंडल, सोसाइटी या फिर अपना नाम। संपर्क करें 712-255-2656 या 9225-22-5154 पर और मनाइए गणेश उत्सव महाराष्ट्र टीवी 24 के साथ।